नमस्कार, मी धनंजय शिंदे, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 13 मे, सकाळचे 7 झाले। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। यंदाच्या खरीप हंगामाची पूर्वतयारी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून सुरू करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी 60,392 क्विंटल बियाण्याची तसेच 2,50,000 मेट्रिक टन खताची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे। त्यातून 10% म्हणजे 6,420 क्विंटल बियाणे तर 50% खते उपलब्ध झाली आहेत। उर्वरित बियाणे आणि खतांचा लवकरच पुरवठा होईल अशी माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाने दिली आहे। अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी उपचारानंतर बरे झालेल्या 4,439 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,91,546 इतकी झाली आहे। दरम्यान बुधवारी 2,711 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 25,322 इतकी झाली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील 10,000 प्राथमिक शिक्षक हे कोरोना संबंधित विविध प्रकारच्या ड्युट्या करत आहेत। त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा प्रशासनाकडून पुरवण्यात आलेली नाही। गेल्या 1.5 महिन्यामध्ये 40 पेक्षा जास्त शिक्षकांना प्राण गमवावे लागले आहेत। दरम्यान ड्युटी करणाऱ्या शिक्षकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्राधान्याने करण्याचे आदेश सर्व आरोग्य केंद्रांना बुधवारी देण्यात आले आहेत। तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र अद्ययावत कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे। या कोविड सेंटरमध्ये कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपचार केले जातील अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली। Code 265 ऊस जातीच्या लागवडीस शासनाची परवानगी असून VSI ने हे ऊस वाण लागवड आणि गाळपास योग्य असल्याचे प्रमाणित केले आहे। त्यामुळे या ऊसाची नोंद घ्यावी, अन्यथा संबंधित कारखान्याचा गाळप परवाना नाकारण्यात येईल असा इशारा प्रादेशिक सहसंचालक विकास पांडुरंग शेळके यांनी दिला आहे। या निर्णयामुळे नगर जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। अकोले इथून राजूर मार्गे भंडारदाराकडे स्वस्त धान्य घेऊन जात असलेले 4 ट्रक पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले आहेत। ट्रक चालकांकडे असणारी धान्य वाहतुकीबाबतची कागदपत्रे संशयास्पद असल्याचे समजते, त्यामुळे पोलिसांनी हे ट्रक पोलीस ठाण्याच्या परिसरात आणून उभे केले असून पोलीस चौकशी करत आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील इयत्ता 1 ते 8 पर्यंतचे लाखो विद्यार्थी गेल्या 4 महिन्यांपासून शालेय पोषण आहारापासून वंचित असून करोना काळात दिला जाणारा कोरडा शिधा सुद्धा त्यांना मिळत नाही। जिल्ह्यातील 2 मातब्बर नेत्यांच्या वादामध्ये संबंधित योजना अडकल्याने मोठ्यांच्या वादात छोट्यांचे मात्र हाल होत आहेत अशी भावना जिल्ह्यात व्यक्त होत आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।